नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शब्दांच्या जाती या महत्त्वाच्या प्रकरणामध्ये आपण नाम व नामाचे प्रकार सविस्तरपणे पाहिलेले आहेत। आज शब्दांच्या जातीचा दुसरा भाग, तो म्हणजे सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार अभ्यासणार आहोत। तर सर्वनाम म्हणजे काय हे आपण पाहू। नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। काय बघा, व्याख्या अगदी सोपी आहे। नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। काही उदाहरणे पहा बघू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। उदाहरणं असे आहेत, मी, तू, तो, ती, हा, ही, जो, कोण, काय। यावरून आपल्या हे लक्षात येते की वाक्यात एखाद्या नामाचा उच्चार सतत होऊ नये म्हणून त्या नामाबद्दल सोयीसाठी सर्वनाम वापरतात। नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वनाम वापरतात। सर्वनाम नामाऐवजी येते। सर्वनाम ही नामावर अवलंबून असणारी शब्दजाती आहे, ती स्वतंत्र नाही। या सर्वनामाचे प्रकार सहा पडतात। तर पहा, पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम, दुसरं दर्शक सर्वनाम, नंबर 3 संबंधी सर्वनाम, नंबर 4 प्रश्नार्थक सर्वनाम, नंबर 5 सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम, आणि सहावा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम। अशी सहा सर्वनामे आहेत। आता सर्वनामाचे हे सहा प्रकार आपण सविस्तरपणे अभ्यासू। त्यातील पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम। पुरुषवाचक सर्वनाम, आता व्याकरणात पुरुष ही संकल्पना व्यापक आहे। मानवजातीतील नर असा त्याचा अर्थ होत नाही, तर मूर्त किंवा अमूर्त अशा कोणत्याही घटकाचा त्यात समावेश होतो। सर्वनामातील पहिला प्रकार पुरुषवाचक सर्वनाम, आणि या पुरुषवाचक सर्वनामाचे पुन्हा 3 उपप्रकार पडतात। तर त्यातील पहिला आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम। प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, तर पहा, बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो त्यांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात। बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो त्यांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात। उदाहरण, मी, आम्ही, आपण, स्वतः इत्यादी। पुरुषवाचक सर्वनामातील दुसरा प्रकार आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम। ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो त्यांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात। ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो त्यांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात। उदाहरण, तू, तुम्ही, आपण, स्वतः। पुरुषवाचक सर्वनामातील तिसरा प्रकार आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम। तृतीय पुरुषवाचक सर्वनाम, ज्याच्या विषयी बोलायचे आहे त्या व्यक्ती, वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो त्यांना तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात। ज्याच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती, वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो त्यांना तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात। उदाहरण, तो, ती, ते, त्या इत्यादी। सर्वनामातील दुसरा प्रकार आहे तो म्हणजे दर्शक सर्वनाम। दर्शक सर्वनाम म्हणजे काय पहा, जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी जे सर्वनाम वापरतात त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात। जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी
जे सर्वनाम वापरतात त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरण, हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या इत्यादी. सर्वनामाचा तिसरा मुख्य प्रकार आहे तो म्हणजे संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनाम म्हणजे काय? पहा, वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंधित शब्दाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंधित शब्दाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. उदाहरण, जो, जी, जे, ज्या इत्यादी. सर्वनामाचा चौथा मुख्य प्रकार आहे तो म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम. आता प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय? पहा, ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यास प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरण, कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी इत्यादी. सर्वनामाचा पाचवा मुख्य प्रकार आहे तो म्हणजे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनामाचा उपयोग जेव्हा प्रश्न विचारण्यासाठी न करता तो नक्की कोणत्या नामाबद्दल केलेला आहे हे सांगता येत नाही तेव्हा त्यांना सामान्य सर्वनाम असे म्हणतात. प्रश्नार्थक सर्वनामाचा उपयोग जेव्हा प्रश्न विचारण्यासाठी न करता तो नक्की कोणत्या नामाबद्दल केलेला आहे हे सांगता येत नाही तेव्हा त्यांना सामान्य सर्वनाम असे म्हणतात. सामान्य सर्वनामाची उदाहरणे पहा. उदाहरण क्रमांक एक, काय झालं कोणास ठाऊक. उदाहरण दोन, आजकाल कोण कोणाला विचारते. आता वरील उदाहरणामध्ये काय, कोण, कोणाला ही सर्वनामे प्रश्नार्थक सर्वनामे नाही आहेत कारण त्यांचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी केलेला नाही आणि म्हणून ही सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे आहेत. सर्वनामाचा शेवटचा म्हणजे सहावा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम. आपण, स्वतः, निज या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ती आत्मवाचक सर्वनामे असतात. आपण, स्वतः, निज या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ती आत्मवाचक सर्वनामे होत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, शब्दांच्या जातीतील दुसऱ्या भागामध्ये आज सर्वनाम म्हणजे काय व सर्वनामाचे मुख्य सहा प्रकार, पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, सामान्य किंवा अनिश्चित व आत्मवाचक सर्वनाम, हे सर्वनामाचे सहा प्रकार आपण सविस्तरपणे अभ्यासले आहेत. याचा पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत धन्यवाद.